गुलबर्ग शहर के कांग्रेस पार्टी के एक्स मेयर गणेश वेदाकेरी और एक्टिव सोशल वर्कर चंद्रशेखर हीरामत ने श्री दत्तात्रेय सी पाटिल रेवूर चेयरमैन कल्याण कर्नाटक रीजनल डेवलपमेंट बोर्ड और एमएलए साउथ और श्री सिद्धाजी पाटिल सदर बीजेपी पार्टी सिटी के सदारत में कल भारतीय जनता पार्टी में शमूलियत कर लिया। इस मौके पर श्री बीजी पाटिल एमएलसी, श्री शशिलजी नमोशी एमएलसी, श्री सुभाष गुत्तेदार एमएलए अलन के अलावा दिगर बीजेपी पार्टी के लीडर्स और वर्कर्स मौजूद थे। आइए देखते हैं एक शेर पड़े ना आगल के बंधन था यावागलू कूड़ा नम पक्षद मेले हिंदेनू कूड़ा सहकार तोरिसिदारे विशेषवागि इवत्तु नगर अष्टे अल्ल इडी जिले इवत्तु बड़रिगे मत्तु यारिगे ध्वनि इल्ल अंतवर परवागि निंतु अनेक होराटगळन्नु माडि इवत्तु सरकार हंतदल्लि अवरिगे ನ್ಯಾಯವನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಂತಹ ಕೀರ್ತಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಸಲ್ಲುತ್ತೆ. ಅಂಥವರು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆಯನ್ನು ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಯುವ ಮುಖಂಡರು ಕಲಬುರಗಿ ನಗರದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ವಳಕೇರಿಯವರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಂತಂದರೆ ಅವರ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸತತವಾಗಿ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಮೇಯರನ್ನು ಕೂಡ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಆಗಿರುವಂಥದ್ದು ತಂದೆ ಆದಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅವ್ರ ಮೇಯರನ್ನು ಆದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗಣೇಶ್ ವಳಕೇರಿ ಅಣ್ಣವರ ತಾಯಿಯವರು ಮೇಯರ್ ಇದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಅವರು ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ನಗರದಲ್ಲಿ ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ಗಣೇಶ್ ವಳಕೇರಿ ಅಣ್ಣವರು ಕೂಡ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯರಾಗಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರದ್ದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇದೆ. ನಾವು ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಏನು ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಮೇಯರನ್ನು ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಗಣೇಶ್ ವಳಕೇರಿ ಅಣ್ಣವರು ಸಹಕಾರ ನೀಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾಗತ್ತೆ. ನಮ್ಮ ಮೇಯರನ್ನು ಮಾನ್ಯ ವಿಶಾಲ್ ದರ್ಗಿಯವರಿಗೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಅವರ ಒಂದು ಸಹಕಾರನೂ ಕೂಡ ಆಗಿತ್ತು. ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಾದಂಥ ವಿಠಲ್ ಕಾಕೋರು ಅವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಅಳಂದಿನ ಮುಖಂಡರು ನಮ್ಮ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಸಾಹೇಬರದು ಭಾಳಷ್ಟು ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಒಡನಾಟ ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಇರ್ತಾರೆ. ಅವರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೂಡ ಇದೆ. ನಾವು ಇವತ್ತು ನಿಜಕ್ಕೂ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಸಂತೋಷ ತಂದಿದೆ. ನಮ್ಮ ಇಬ್ಬರು ನಾಯಕರು ಏನು ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ ಅಣ್ಣವರು ಮತ್ತು ಗಣೇಶ್ ಅಣ್ಣ ವಳಕೇರಿಯವರು ಅವರು ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಮೂಲ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿಯ ನಿವಾಸಿಗಳು ನಮ್ಮ ಜಗತ್ ಬಡಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಗಾಜಿಪುರ್ನಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವರ ಮನೆಗಳನ್ನು ಇರುವಂಥದ್ದು. ಹೀಗಾಗಿ ನಮಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಬಲ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಂದಂಗಾಗಿದೆ. ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನಮ್ಮ ಅವರ ಇಬ್ಬರನ್ನ ಕೂಡ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡಿ ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಜನಪರ ಇಶ್ಯೂಸ್ ಉಠಾಕೆ ಮೈ ಹೋರಾಟ ಕರ್ನೆ ವಾಲಾ ಆದ್ಮಿ ಐ ಲೇಕಿನ್ ಮೈ ಜಬ್ಬಿ ಬಿ ಜೋಯಿ ಕೋಯಿ ಇಶ್ಯೂ ಉಠಾ ಕರೆ ತೋ ಉಸ್ಕೋ ಸರ್ಕಾರ ತಕ್ ಪಹಂಚನೆ ಕಾ ಕಾಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿನೆ ಕರೆ. हमारा जो 23,000 लोगों को परमानेंट करने का पार्टी कोई रहे तो भारतीय जनता पार्टी, हमारा ग्राम पंचायत का 50,000 लोगों को मिनिमम वेजेस दिलाने का पार्टी कोई रहे तो भारतीय जनता पार्टी. मैं कहीं इमोशनल इश्यू से पार्टी छोड़े था लेकिन हमारा जो वर्किंग क्लास का लोग है जो मेरा साथ लोग है सबका यही आशा था इच्छा था आप फिर भारतीय जनता पार्टी ज्वाइन होना बोल के. यहाँ पे डिस्ट्रिक्ट में जो है भारतीय जनता पार्टी का जितना भी लीडर्स है सब मेरा फ्रेंड्स जैसा है. कोई लीडर जैसा नहीं बिहेव करते. कोई मैं बात बोले तो गवर्नमेंट तक सीएम तक पहुंचने का ताकत यहाँ पे लोगों का पास है. कांग्रेस में ये माहौल नहीं है क्योंकि हम बोले तो नहीं वो नहीं होते ये नहीं होते बोल के यहाँ ही बोलते. लेकिन मेरे को हमारा बीजी पाटिल रहने दो, दत्तात्रेय पाटिल रहने दो, शशिल नमोशी और कोई रहने दो, सब हमारा बातों को पहुँच के हमारा इश्यू सॉल्व करते. मैं एक हॉनेस्ट होराटा करने वाला आदमी है इसलिए भारतीय जनता पार्टी को ज्वाइन हुआ तो हमारा पब्लिक इश्यूज सॉल्व होते और भारतीय जनता पार्टी का जो नेशनलिस्टिक व्यूज है वो सोच के मैं पार्टी को फिर ज्वाइन हुआ. मेरा सामने एक ही टारगेट है जहाँ पे विधानसभा पोल्स हो रहे जितना होना उतना ज़्यादा से ज़्यादा हमारा लोगों का काम करके हमारा पार्टी को मजबूत करके चुन के लाने का एक जवाबदारी जिम्मेदारी मेरे पास है. डेफिनेटली I will assure that I will fulfill that aspirations. आलंद रहने दो, गुलबर्गा नॉर्थ रहने दो, साउथ रहने दो, गुलबर्गा रूरल रहने दो, हर जगह पे काम करके हमारा भारतीय जनता पार्टी को जिताने का काम मैं करते बोल के ये मीडिया से मैं बोल रहा हूँ. हाँ, आलंद में ज़्यादा फॉलोअर्स है. वहाँ पे मैं
कल से जाके आलंद में कैंपेन कर रहे, वहाँ पे जितना भी डिफरेंस है वो सॉर्ट आउट करने का कोशिश मैं करता हूँ, क्योंकि मैं हमेशा ह्यूमैनिटेरियन एस्पेक्ट को रेस्पेक्ट करने वाला आदमी है। कोई गलती क्या तो छोटा मोटा हुआ तो उसको सबको समझा के भारतीय जनता पार्टी को और ऊपर नेशनल इश्यूज देके सपोर्ट करने का काम मैं डेफिनेटली करता हूँ। वहाँ पे गुत्तेदार साहब से भी मैं बातचीत हुआ, वहाँ पे जाके सब मिलजुल के आपस में भाईचारा फैलने का काम हम डेफिनेटली करके हमारा पार्टी कैंडिडेट को चुन के लाते। नहीं ना, मैं एस्पिरेंट था लेकिन प्रैक्टिकल पॉलिटिक्स करतूँ मैं सोचे, क्योंकि हम ऐसी ठहरे तो चुन के आने का ताकत अभी भगवान मेरे को नहीं दिया, इसलिए आई हैव टू सपोर्ट। मैं क्यों सपोर्ट कर रहे बोले तो मेरा ऊपर लाखों लोगों का उम्मीद है, हिरेमेट साहब से काम होते बोल के वो लोगों का उम्मीद लेके मैं विनिंग पार्टी को ज्वाइन होना ही पड़ता, क्योंकि पब्लिक एस्पिरेशन फुलफिल करना मेरे जिम्मेदारी है, इसलिए मैं भारतीय जनता पार्टी ज्वाइन हुआ। वहाँ पे कई इश्यूज सॉल्व करने का ताकत ये लीडर्स मेरे को दिया, मैं डेफिनेटली करता हूँ बोल के एश्योरेंस दे।